नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मित्रांनो मी बोलणार आहे ॲडव्होकेट विजया बारामती करता या म्हणजे यांच्याबद्दल तर पहा म्हणजे त्या वारंवार एकाच विषयावरती लाईव्ह घेत आहेत ते म्हणजे ते आहे ऐतिहासिक विवाह हो, पार्ट थ्री पार्ट टू असं ते एकाच विषयावर तीन दिवसापासून ते सलग लाईव्ह घेत आहेत आणि एकाच विषयावरती त्या एकाच टॉपिकवरती बोलत आहेत तर मला त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की ॲडव्होकेट विजयाताई तर तुम्हाला नेमकं का सिद्ध काय करायचं आहे तुम्हाला तुमच्यावरती जेव्हा त्यांनी गुन्हा दाखल केला त्यावरून तुम्ही एवढं बोलताय एकतर प्रत्येक गोष्टीला सुरुवात तुम्ही केलेली आहे मग तुम्ही त्यांना त्या आता शांत बसलेल्या आहेत ते कुठल्याही ॲक्शन घेत नाहीत किंवा कुठल्याही गोष्टी ते, ते बोलत नाहीत तुमच्याबद्दल मग तुम्ही आता का बरं हा विषय एवढं ताणून ताणून म्हणजे ओढून ताडून म्हणजे असं ते म्हणतात ना ओढून ताणून बोलताय एवढं का बरं तुम्ही त्यांच्या नावाने का राशन भर भरताय का तुम्ही एवढं सगळं तू लोकांना सांगताय खिशे भरण्याचं काम करता तुम्ही स्वतः त्यांच्या नावाने खिशा भरण्याचं काम करत आहेत आणि हो तुम्हाला जेवढा म्हणजे पुळका येतो ना की आ, म्हणजे त्या मुलांनी असं त्या लहान मुलांना सोडून दिलं दोघांनी पण लहान मुलांचा विचार नाही केला आणि दो हे दोघं असे हे दोघं तसे का हो ठीक आहे साहजिक आहे लहान मुलांचा कनवळा आहे ना तितकंच म्हणजे गरजेचं आहे तिथं मला म्हणजे मी म्हण म्हणत नाही की वाईट आहे मी माणुसकीच्या नात्याने मी एवढी पण म्हणजे मी स्त्रिया असून एवढी पण माणुसकी सोडलेली नाही की म्हणजे चांगल्या गोष्टीला वाईट म्हणायचं वाईट गोष्टीला चांगलं म्हणायचं असं नाही ज्या गोष्टी चांगल्या चांगल्याच म्हणायचं आणि ज्या वाईट आहेत त्या वाईटच बोलायचं पण मला सांगायचं सांगा तुम्हाला त्यांच्या मुलांबद्दल एवढा कणवळा वाटला मी तुम्ही तेवढे तिथं त्या तिथं तुमचं आई पण जागं झालं तुम तिथलं तुमचं तिथं तुमच्यातलं स्त्रीत्व जागं झालं मग मग मला एक सांगा ज्या वेळेस हजारेवर वेळ आली होती लहान दोन मुलांना घेऊन एकटं राहण्याची वेळ आली होती तिचा नवरात्र कसा वागला हे सर्वांना माहिती आहे आज तो तीन चार दोन चार महिन्यापासून कुठे फिरतो काय करतो ह्याचं म्हणजे तिचं पूर्ण लोकेशन जा म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु त्याचं लोकेशन काय आहे काही कुठे असू दे आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु आपली बायको कशी राहते कशी म्हणजे मुलांचा सांभाळ करते आपण इकडे आलो तर म्हणजे जाऊ द्या त्याचा तो एक प्रश्न राहिला परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तो काय कसा वागला आणि लहान मुलांना सोडून गेला त्यावेळेस नाही तुम्हाला तुमचं स्त्रीत जाग जागं झालं जाग त्यावेळेस नाही तुमच्यातली ममता बाहेर आली का बरं नाही विचार केला की मोहिनी हजारे लहान म्हणजे लहान मुलांना घेऊन राहते सांभाळते तो खरंच चुकलेला आहे बरं का त्याने एक नवरा म्हणून एक बाप म्हणून त्याची जबाबदारी पार पाडायला हवी होती आणि तो इथे चुकलेलाच आहे ही गोष्ट तुम्ही कधीच नाही म्हटल्या कधीच नाही म्हटल्या त्यावेळेस का बरं नाही बोलल्या हां मग तुम्ही आता जेवढं बोलताय ना त्यांच्या मुलाचं काढताय त्यांचं मुलाचं काढताय तुम्हाला काहीच गरज नाही त्यांच्या पर्सनल लाईफ काढायचं एकतर तुम्ही मोहिनी हजारेचं स्वतःहून विषय काढले आणि आईसाहेबांना पण तुम्ही स्वतःहून बोललेले आहेत आई साहेबांनी तुमचा कुठेही पहिल्यांदा नावाचा म्हणजे उल्लेख केलेला नव्हता ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी म्हणजे चॅलेंज केलं त्यावेळेस त्यांनी तुमचं नाव घ्यायला सुरुवात केली समजलं त्यामुळं तुम्ही थोडासा बोलताना विचार करून बोलत जा एखाद्या समोरची व्यक्ती म्हणजे त्या आपण जे म्हणतो ना स स्टॅमिना ठेवते तेवढा म्हणजे समोरच्या व्यक्तीची मानसिकता आहे सहन करण्याची म्हणजे आपण त्याचा एवढा अंत पाहू नसतो आई साहेब शांत आहेत शांत राहतात कारण की त्यांना म्हणजे वाटतं की नाही बाबा आपण जर बोललं तर वाद म्हणजे वाढत जाईल हे चिग हे प्रकरण चिगळत जाईल नको आपण जिथे ॲक्शन घ्यायची तिथं घेतलेली आहे मग त्या आता शांत आहेत तर तुम्ही का बरं त्यांना सारखं सारखं म्हणजे ते आपण दिवसत आहात म्हणजे कारण काय तुम्हाला नेमकी सिद्ध काय करायचं तुम्हाला हे सिद्ध करायचं ना की त्यांनी त्यांचे बायका सोडून दिल्यात मुलं सोडून दिले आणि हे दाखवतात लोक यांच्या पाया पडायला लावतात तुम्हाला त्यांच्या पाया पडायचं का नाही पडायचं हा तुमचा प्रश्न राहिला लोक त्यांच्या पाया पडतात तुमचं काय पडतात खूप ते त्यांनी याच्यामध्ये अंधश्रद्धेचा विषय म्हणजे विषयच कुठे येत नाही त्या असं म्हटल्या का तुम्ही माझ्या पाया पडा आणि मग तुम्हाला कुठंतरी तुमचं खूप चांगलं होईल आणि काहीतरी जादू होईल आणि जे खूप सारं संपत्ती आपोप म्हणजे खूप पैसा वगैरे सगळं काही तुमच्याकडे येईल असं त्यांनी बोलल्यात आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती श्रीमंत झाली खूप सारं पैसा त्यांच्याकडे धन दौलत आलं म्हणजे असं काही अंधश्रद्धेचा असा काही प्रकार घडला आहे का किंवा त्यांनी असं काही केलं आहे का नाही ना एक सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य अतिथी जसे आपल्या घरी येतात आपण त्यांचं जसं स्वागत करतो हळदी कुंकूर तिलक वगैरे पायधुनी म्हणजे जे आपण म्हणतो ना पायावरती पाणी म्हणजे अवक्षण करणे ओवाळणे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो तेच जा नॉर्मली जनरली इतर लोक करत आहेत मग ह्याच्यामध्ये वेगळं काय अंधश्रद्धेचा विषय कुठे आला याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे का तुम्ही कुणाला की आमच्या समाजाला तुम्ही एवढं पहोचार करा मग तू चांगलं होत असतं असं होत असतं नाही परंतु त्या फक्त एव म्हणजे त्यांनी तसा जो कुठेच उल्लेख केलेला नाही पण त्यांचं फक्त एकच ध्येय आहे की त्यांचा जो दुर्लक्षित समाज आहे त्या तो समाजामध्ये यावं त्यांना मानाने जगता यावं त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने त्यांच्या समाजासाठी ते लढत आहेत त्या याच्यासाठी सगळ्या गोष्टी करत आहेत की त्यांना असं वाटतं की जावं मी जसं लोकां लोकांमध्ये उठते बसते सगळ्या गोष्टी मी सर्वसामान्यासारख्या जगते तसेच माझ्या समाजातील ज्या काही स्त्रिया आहेत म्हणजे म्हणजे जे पुरुष आहेत किंवा माझा समाज जो आहे तो समाजसुद्धा इतरांच्या लोकांच्या तुलनेत वावरावा त्यांच्यात उठतो त्यांच्यात उठावं बसावं सगळ्या गोष्टी सर्वसामान्यासारख्या कराव्यात त्यांच्या समाजाला पण तेवढंच तेवढंच प्रतिष्ठेचं स्थान मिळावं म्हणून त्या गोष्टी या करत आहेत की जेणेकरून हा आदर्श पुढे चालेल हा आदर्श असं नसतं आपल्याला घ्यायच्या असतील तर चांगल्या गोष्टी खूप काही घेता येतात वाईट गोष्टी असतात त्या काही मागं सोडायच्या असतात तुम्ही कशाला त्यांच्या इतिहास उकळून काढताय तुम्ही का ठेका घेतलाय का त्यांचं सगळं लाईफ काढायचं त्यांनी कुठं तुमच्या विषयाला हात घातला आहे का आत्तापर्यंत घातलाय का नाही एवढं सगळं असूनसुद्धा त्यांनी नम्रतेने तुमच्या मिस्टरांनी माफी मागितली त्यावेळीसुद्धा त्यांनी त्या सभ्य भाषेमध्येच बोललेल्या होत्या म्हणजे एवढं समजदार आहेत आई साहेब मी म्हणत नाही अंधश्रद्धेचा तुम्ही एखादा एखादा पॉईंट मांडलेला असेल तो ठीक आहे मी तो मान्य करू शकते परंतु तुम्ही ज्या काही त्यांच्या पर्सनल गोष्टी त्यांच्या काही म्हणजे त्यांच्या समाजाबद्दल किंवा त्यांच्या तुम्ही म्हटलात मी वैचारिकता मांडलेली आहे मी त्यांच्या समाजाबद्दल बोललेली नाही मी व्यक्तिगत बोललेली आहे व्यक्तिगत म्हणूनसुद्धा बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे कुणी दिला तुम्हाला हा अधिकार ॲडव्होकेट विजय बारामतीकर माझा प्रश्न आहे तुम्हाला मी हा मी विचारते तुम्हाला हा प्रश्न ठीक आहे तुम्ही त्यांच्या समाजाबद्दल बोललेले नाहीत आणि हो आपल्या ज्या आहेत आई साहेबांनी तरी कुठे असं उल्लेख केलेला आहे तुम्ही न्यूजपेपर वाचत आहात ना मग त्यामध्ये पहा त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की तुम्ही व्यक्तिगतच बोललेले आहात त्यांनी तसाच गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही त्या असं म्हणतच नाहीत का परंतु मला एक सांगा तुम्ही जरीच त्यांच्या व्यक् हां ठीक आहे तुम्ही नाही त्यांच्या समाजाबद्दल बोलल्या थोड्या वेळ आपण ते गृहित धरू नाही बोलल्या तुम्ही फक्त व्यक्तिगत बोलल्या तुम्ही खूप वेळा म्हटलेले आहेत की मी फक्त तिच्यापुरतेच बोललेले आहे मग आईसाहेबांपुरतंच जर तुम्ही बोललेले असेल तर ते तरी का बोलल्या तुम का आक्ष, आक्ष, का? तुम्हाला काय अधिकार दिला त्यांनी तुमच्या स्त्रीत्वावर काही म्हणजे ॲक्शक्शन घेतली का त्या तुमच्या स्त्रीबद्दल काही बोलल्यात का नाही ना मग तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचा अधिकार आहे का बोलता तुम्ही त्यांना एवढं ते संजय झालटे त्यांचे मिस्टर काही काही असू दे त्यांचं एकमेकांचं काही असलं त्यांचे अंधारे कोपरे असलेत आईसाहेबांनी तसे ते क्लिअर केलेले आहेत त्यांना एकमेकांसोबत संसार करायचा त्यांना एकमेकांसोबत राहायचं आणि ते त्यांनी एकमेकांशी क्लिअर करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि एवढा चांगला सुखाचा संसार चालत असताना का बरं तुम्ही त्यांच्या संसाराला म्हणजे विघ्न आणताय एक आणि खरं सांगू तुम्हाला एक गोष्ट सांगू आपल्यासारख्या कितीही लोकांनी त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला कधी कधी काय होतं माहिती आहे का नवरा बायकोमध्ये खूप सारा विचार असतो खूप सारे प्रेम असतं परंतु तिसऱ्या व्यक्तीने जर एखादं कुठंतरी म्हणजे असं पाठीमागचा इतिहास काढला पास्ट काढला तर आणि वारंवार एखाद्या गोष्टीवर वाईट 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 बोलत राहिलं तर कुठंतरी त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला खर वाटतं खरं बाबा ह्याच्याबद्दल वाईट बोललं जातं आणि मग ही व्यक्ती खरंच वाईट असेल का म्हणजे थोडंसं थोड्या वेळ क्षणभर का होईना परंतु कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार निर्माण होतो पीळ पडतो म्हणून आणि चांगल्या संसाराला चाहता खेळता संसार आहे त्यांचा दोघांमध्ये दो फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका ॲडव्होकेट विजया बारामती करता येईल तुमचं जे म्हणतायत ना लोक की तुमचा नवरा तुमच्याजवळ राहत नाही तुम्ही एकट्या राहतात तुमचं काही असू द्या मला तुमच्याबद्दल वैयक्तिक गोष्टीत इंटरफेअर करायचं नाही आणि मला तो अधिकारही नाही मी ते करणार पण नाही परंतु तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कोणीतरी असं बोललेलं आहे की नवरा राहत नाही दुसरीकडं राहतो असं तसं तुम्ही बोलल्यात म्हणून मी बोलते की स्वतःवरती म्हणजे या दुस आपल्यावर वेळ आहे किंवा आपलं कसं वाटतं आपल्याला आपलं चांगल्या गोष्टी व्हाव्यात आपल्या नवऱ्याने आपल्याजवळ राहावं आपण एकमेकांनी छान संसार करावं आणि त्यांनी बघा त्यांची परवा एकदा लोक म्हणजे परवा लोकशाही न्यूजला त्यांची म्हणजे मुलाखत होती त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे दोघांनी पण की लोक तिस आमच्या दोघांमध्ये तिसरा जरी आला तरी आमच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही आम्ही एकमेकांपासून सात म्हणजे त्यांनी सांगितलं आम्ही सात जन्म एकमेकांसोबत राहणार आहोत एकमेकांना सात जन्मापर्यंत साथ देणार आहेत सात जन्मजन्मी ते एकमेकांचे बायको होणार आहेत असं त्यांनी वेचन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे त्यांचे मिस्टर आणि आईसाहेब एवढे समजदार आहेत की ते सहज कर, करतील त्यांचं काही फास्ट असेल त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही ना आणि होतात अशा काही गोष्टी मनुष्य म्हणलं तर या गोष्टी चुका होतातच त्या चुकतात शेवटी आपण आपण माणूस आहोत मनुष्य हा चुकांचा पुतळा असतो काही गोष्टी चुकतात आणि चुकण्यातूनच माणूस पुढे शिकत असतो परंतु त्यांच्यातील चांगले गुण घ्या चांगला आदर्श घ्या तुम्ही वाईट गुण का काढताय त्यांनी तुमच्या कोणत्याही गोष्टीला हात घातलेला नाही त्यांनी तुमच्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टीमध्ये त्यांनी इंटरफेअर केलेलं नाही तुम्हाला काहीच अधिकार नाही हे मी स्पष्ट सांगते तुम्हाला आणि एवढा चांगला संसार करतायत तुम्ही अशा व्यक्तींवर जर बोट उचलून त्यांच्यामध्ये कुठंतरी विघ्न आणायचा प्रयत्न करत आहात आणि ते पण एक स्त्री आहात स्त्री असून जर दुसऱ्याच्या संसारामध्ये असं विघ्न आणत आहात तर तुमच्या स्त्रीला म्हणजे तुमच्या ज्या स्त्री नावाला तुम्ही कलंक आहात खरं खर कलंकात स्वतः आपण काय करतो आणि काय नाही याचं तुम्हाला भान नाही आहे ॲडव्होकेट म्हणताय स्वतःला आणि स्वतःच्या आणि काय स्वतःची जी, जी पुत्नी आहे या वयात तिने काय शिकायचं काय नाही ते तर बाजूलाच राहिलं आणि काय शिक आणि तिच्यासमोर तुम्ही काय बोलताय यांना कुठे कुठे जायचं हनु हनीमूनला ह्या गोष्टी शोभतात जी मुलगी आहे आपल्याबरोबरची मुलगी आहे आज लग्नाच्या वयामध्ये ती मुलगी आहे आपण तिला आज ती सासरी नांदायला जाणार आहे आपण लोकांची आपण विशेषतः स्त्रियांची कशी खिल्ली उडवतो आणि हे जर आपल्या पुत्नीने पाहिलं पुत्नी, पुत्नी म्हणजे आपली ती मुलगीच असते लेखच असते आज लोकांच्या घरी जाणार असते आणि जेव्हा दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिने पण इतर स्त्रियांचा मान किती ठेवला पाहिजे स्त्रियांशी कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तिला शिकवायला हव्यात ना की तुम्ही असं तिला इतरांची खिल्ली इतरांचं काही पण बोलायला म्हणजे लावायचं स्वतः पुढे होऊन मोठ्या आदराने म्हणताय बारामतीची कन्या बारामतीची कन्या तुमची बारामतीची कन्या काय दिवे लावते तिचे संस्कार कसे तिची भाषा कशी हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत कारण की तिने यूट्यूबवरती एंट्री करतानाच इतकं म्हणजे तिचं इम्प्रेशन बॅड होतं की तिची तेव्हाच तिची लायकी किंवा तेव्हाच तिचे संस्कार आम्हाला समजलेले त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं मला काही बोलायची गरज नाही तुम्ही माझ्या दुश्मन आहात वैर आहात आपलं दोघींचं वैर आहे असं मला नाही म्हणायचं परंतु माझ्या वैयक्तिक मत मी या ठिकाणी माझ्या रिॲक्शन चॅनलमधून देत आहे ॲडव्होकेट विजयाताई मी सुरुवातीपासून मी कधी जेव जेव्हापासून मी तुमचे व्हिडिओ बनवते तेव्हापासून मी तुम्हाला रिस्पेक्टफुली बोलत आहे कारण की मला तेवढा मी जरी काही चुका सांगत असेल किंवा काही गोष्टी चांगल्या सांगत असेल तर परंतु मला इतरांचा आदर कसा करायचा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात मानाने पण मोठे आहात त्यामुळं मी तुमचा आदर करते परंतु तुम्ही ज्या काही ह्या गोष्टी करत आहात त्या थोड्याशा विचार करून बोला विचार करून बनवा प्लीज एखाद्याच्या हस्ताखल संसारामध्ये आयुष्यामध्ये असं विघ्न आणायचं प्रयत्न करू नका त्यांनी मी ते विषय कुठेतरी क्लोज केलेला आहे तुम्ही पण प्लीज हा विषय क्लोज करून करून घ्या राहून राहून तेच पार्ट टू पार्ट थ्री ह्या गोष्टी का म्हणजे याच्यातून काय सिद्ध होणार आहे काहीच नाही त्यांचा तर संसार मोडणार नाही हे सत्य आहे आणि त्रिकालबाधित सत्य कळालं कारण की हे त्यांनी एकमेकांना एवढं ठाम करून घेतलेलं आहे की ते म्हणजे त्यांनी सात जन्मापर्यंत सोबत राहायचं वचन घेतलेलं आहे एकमेकांना सर्वसा आणि संसार शेवटी बायकोचं भांडणवाद हे होणारच त्यामुळे तिथे काही वादच नाही आहे परंतु तुम्ही त्यांच्याकडे जास्त म्हणजे त्यांच्या बाबतीत जास्त इंटरफेअर नाही करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यांच्या मुलांचं त्यांचं का काय असेल त्यांचा प्रॉब्लेम काही झाला असेल आणि असं नाही की प्रत्येक वेळी एकच व्यक्ती दोन्ही हात एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळं दो, दोन्ही व्यक्ती तेवढ्याच दोषी असतात नवरा बायकोमध्ये जर काही झालं तर दोन्ही व्यक्ती तेवढ्याच प्रमाणात समप्रमाणात दोषी असतात त्यामुळं तुम्ही स राहून राहून दररोज दररोज मोहिनी हजारेचा याचा त्याचा विषय घेऊन त्याच त्याच विषयावर त्याच त्याच टॉपिकवर लाईव्ह व्हिडिओ वगैरे काही बनवत जाऊ नका तुम्हाला जे काही बनवायचं तुम्ही तुमचं तुम्ही म्हणताय Uh, कधी म्हणताय माझं रिॲक्शन चॅनल आहे कधी म्हणता माझं रोस्टिंग चॅनल आहे तुम तुमचं नेमकी काय चाललंय तुमचं नेमकी काय चाललंय हे तुम्हालाच तरी कळतंय का तुम्ही जे बोलताय ते तुम्ही विचार करून बोलत जा थोडंसं आता काहीही गरज नाही तुम्हाला या गोष्टीवर बोलायची आई आई साहेब शांत आहेत त्यांना शांत राहू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने रिॲक्शन हो त्यांच्या काही गोष्टी चुकत असतील तर तुम्ही तशा व्यवस्थित क्लिअर मांडत जा त्याच्याबद्दल त्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्हाला ह्या गोष्टी काढायची गरज काय आहे हो तुम्हाला नाही पटल्या काही गोष्टी तुम्ही सांगा की आई साहेब तुमची ही गोष्ट आज मी व्हिडिओ पाहिला मला ही गोष्ट तुमची नाही आवडली नाही पटली मला ती खटकली आणि हो तुम्ही आता उद्या उद्या हे तुम म्हणजे इथून पुढं तुम्ही असं क करत जाऊ नका आई साहेब नक्की ऐकतील नक्की ते फॉलो करतील लहान जरी असल्या तरी त्या काही गोष्टी ऐकतील याची मला पूर्ण खात्री आहे परंतु तुम्ही जे काही हे चालवलं आहे ना सध्या त्यांच्याबद्दल ते कुठेतरी प्लीज थांबवा याच्यामधून वाईट परिणाम होऊ शकतात ॲडव्होकेट विजया बारामध्ये करताय तुम्ही म्हणतात मी तेवढी स्ट्रॉंग आहे मी बुद्धिमत्ता माझी स्ट्राँग आहे आणि बुद्धिमत्तेने स्ट्रॉंग असून नाही जमत मानसिकता मानसिक शारीरिक गोष्टी स्ट्रॉंग असून जमत नाही परंतु काही गोष्टी आपल्याला म्हणजे या फॉलो कराव्या लागतात आपल्याला समोरच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होईल काय नाही या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला तसं वागावं लागतं असं नाही यूट्यूब म्हणजे असं असं म्हणजे आता आपण म्हणतो यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे की तो कुणी येऊ शकतं काही करू शकतं काही करू शकतं कुणीही येऊ शकतं ठीक आहे परंतु असं नाही की कुणी कुणाची बदनामी करू शकतं मर्यादा आहेत काही मर्यादा आहेत लिमिट्स आहेत आपण त्या आपल्याला त्या लिमिट्समध्येच राहून नियमांचं पालन करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही जे काही चालवलं आहे प्लीज तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे की ॲडव्होकेट विजया बारामती करताय प्लीज कुठेतरी हे थांबवा आई साहेब आणि त्यांच्या हसत्या खेळत्या संसाराला प्लीज विघ्न आणू नका त्यांचं चाललंय व्यवस्थित चालू दे तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू नका परंतु जे काही तुम्ही त्यांच्याबद्दल चालवलेलं आहे ते कुठेतरी थांबवा जेणेकरून याच्यातून काही वाईट परिणाम होणार नाहीत धन्यवाद